रेडमिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे या संकट काळात काही जण याचा नियतीकडूनच हिशेब होईल अशी उद्विग्न भावना पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली मुस्लिम समाज हकीम लुकमान कोरोना सेंटरच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते कोविड रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या रेडमिसिव्हिर इंजेक्शनसाठी सध्या रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे रेडमिसिव्हरची मागणी अधिक आणि त्या तुलनेत पुरवठा कमी आहे त्यामुळे काही जण त्याचे दर दुप्पट करून विक्री करीत असल्याचं अनेक तक्रारी समोर आले आहेत यावर बोलताना पाटील म्हणाले इंजेक्शनचा तुटवडा आहे मान्य आहे पण या संकट काळात गरजू रुग्णांना हे इंजेक्शन दुप्पट किमतीनं देणं गैर आहे काही ठिकाणी असा चा काळाबाजार चालत असल्याचे समजते आहे कोरोना संकट काळात सारेच मदतीसाठी पुढे येत आहेत मात्र यात काळाबाजार करणाऱ्यांचा हिशेब मात्र नियतेकडूनच केला जाईल ते म्हणाले कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे औषधांचा साठा करण्यात आला असून तो लवकरच पुरवण्यात येईल तसेच सांगली जिल्ह्यात तीन हजार तीनशे एकोणीस खाटा असून त्या चार हजार करण्यात येणार आहेत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यानं रुग्णांची सोय होत आहे त्यामुळं आरोग्य यंत्रणेसमोरील ताण थोडाफार प्रमाणात कमी होईल